लॉकडाऊनमध्ये विचार केला, गोष्ट आवडली, त्याच्यावरती मग काम केलं, ते जे वेड लॉकडाऊनमध्ये पाहिलं होतं आज ते लोकांसमोर आम्ही घेऊन येतोय. तसं असतं जेव्हा तुम्ही डिरेक्टर होता ना, तुमचं काम जर सोपं करायचं असेल तर कलाकार चांगले निवडा. काय माहिती ना, ह्या आजची जी जनरेशन आहे त्यांच्याकडे इनहेरिट प्रचंड कॉन्फिडन्स असतो. जिया शंकर, त्यांचं फर्स्ट मराठी फिल्म, माझं फर्स्ट मराठी फिल्म, भूषण जे सिनेमाटोग्राफर आहे त्यांचं फर्स्ट, श्रावणीचा जे कॅरेक्टर आहे ते लिमिटलेस आहे. म्हणजे ते असं प्रेम करतात, असं नव्हतं की जिनिले आहेत म्हणून ही लाईन जरा सोपी करावी. आणि तरी पण ऑनसेट वर खूप चेंज केले रवी. चांगली मी एवढा पाठ करून आलो आणि इमिडिएटली यू चेंज. दोन ऍक्टर्स आहेत, सीन आहे, दोघं कंप्लेन करतात, एक नवऱ्याबद्दल बोलते, एक मुलाबद्दल सांगतात, ते सीन एंड होतो आणि जिनिल्यांनी आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं, तेवढ्यात अशोक मामाने हात घेऊन ते थापली. तो जो रिलेशनशिप आहे की एक सासरा आणि एक सून आहे, ते मर्ज होऊन जातं आणि मुली आणि बापाचं रिलेशनशिप, हो मला भेटायचं आहे, ते मला डाल कधी होणार नाही, ज्याच्यासाठी भेटायचं ते डा. सलमान भाऊन त्यांचा ग्लास नेहमी असा पुढे आला, तुमचा पुढचा आहे ना, आता मी तुम्हाला नवीन देतो, आता पाठीमागच्या खिशीत करू ग्लास, न्यूयरला वापरा तुम्ही आयडिया. एक दिवस आधी मला एअरपोर्टवर त्यांनी ऍटिट्यूड दाखवला होता. ते मुख्यमंत्रीचा भेटर होता तर मला वाटलं ते मला ऍटिट्यूड देणार, तर त्याच्या अगोदरच मी दिले. हो, मला पिठलं खूपच आवडतं, पिठलं भाकरी, ठेचा. मला पुरणपोळी वरणपोळी खूपच जास्त आवडते. म्हणजे आता फक्त मी तूप नाही घेऊ शकते कारण मी व्हीगन झालं, पण तरी पण व्हीगन तूप तर भेटते. आता बायकांची चर्चा सुरू झाली. नमस्कार, मी काजल डांगे सावंत, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला मला एकंदरीतच आपल्या सगळ्यांना एका गोष्टीचा प्रचंड वेड असतं. कोणाला संगीताची आवड असते, कोणाला वाचनाची आवड, तर कोणाला चित्रपट पाहण्याची आवड असते. असंच काहीचा वेड कलाक्षेत्रातील आदर्श आणि एव्हरग्रीन कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांचा वेड चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा मराठी चित्रपट आणि रितेशचाही हा दिग्दर्शनाचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटाच्या निमित्तानेच या दोघांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना भेटूया. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्ड्यामध्ये आपल्या दोघांचं मनापासून स्वागत. थँक्यू. सुरुवात रितेश सर तुमच्या दोघांपासूनही करूया. वेड चित्रपटाचं स्वप्न तुमच्या दोघांपैकी किंवा तुम्ही दोघांपैकी कोणी पहिल्यांदा पाहिलं आणि याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली? काय की आम्हा दोघांना आता 20 वर्ष पूर्ण होतील 3 जानेवारी 2023 आणि दोघांनी ॲक्टिंगची सुरुवात एकत्र केली. त्यानंतर त्या साऊथमध्ये गेल्या, 5 भाषेत त्यांनी काम केलं. मी माझा प्रवास हिंदीमध्ये सुरू झाला, त्यानंतर मराठीत सुरू झाला आणि असं करता करता निर्मिती पण आम्ही केली 5 चित्रपटांची. आणि कुठेतरी वाटलं की अजून एक पाऊल जर पुढे टाकायचं असेल याच्या फील्डमध्येच, तर दिग्दर्शन असं नसतं की प्रत्येक व्यक्ती हे करू इच्छितो, पण मला त्या गोष्टीची प्रचंड काम करताना त्याच्याकडे पाहण्याची उत्सुकता वेगळी होती, क्युरिओसिटी होती, कसं होतं काय नाही, आवड होती. आणि हळूहळू ते गोष्टी घडत गेल्यानं असं वाटलं मला की ठीक आहे, आपण ह्या गोष्टीकडे पाहू शकतो विचार. तर पहिल्यांदा जेव्हा मी जिनिल्याशी बोललो की मला वाटतंय डिरेक्शन असं वाट काय की भीती वाटते कोणाला सांगायचं पण की आपल्याला डिरेक्ट करायचं, कारण काय ही मोठी कमिटमेंट असते. पण सगळ्यात पहिली कमिटमेंट हे स्वतःला सांगावं लागतं की आपल्याला हे करायचं आहे का. मग स्वतःला पटल्यानंतर मग अशा जवळच्या व्यक्तीला सांगावं की ज्याचं ओपिनियन हे फार महत्त्वाचं. मग मी जिनिल्याच्या असं करायचं हो नक्की करायला पाहिजे, तुम्हाला जमेल का ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यात 1-2-3 वर्ष गेली, पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळंच थांबलं तेव्हा जिले म्हणाले की आता सगळंच थांबलंय, कुठंच आपल्या जात नाही आणि एवढा असा वेळ परत मिळणं बहुतेक शक्य होणार नाही. तर मग विचार करा की करायचं असेल तर काय करायचं काय नाही. असं नसतं की एखादा सब्जेक्ट आपण निवडला त्याच्यावरती काम केलं की नंतर असं वाटू शकतं की बाबा नाही नाही काय जमलं नाही आपल्याला हे ह्याची आवड नाही. पण लॉकडाऊनमध्ये विचार केला, एक गोष्ट आवडली, त्याच्यावरती मग काम केलं आणि ते जे वेड लॉकडाऊनमध्ये पाहिलं होतं आज ते लोकांसमोर आम्ही घेऊन येतोय, तर उत्सुकता आहे. दिग्दर्शनाचा हा पहिलाच मराठीतला तुमचा चित्रपट, पण हा चित्रपट म्हणजे तुम्ही जेव्हा निर्णय घेतला डिरेक्शनचा तेव्हा हा मनात विचार आला की एकदा फक्त डिरेक्शन करून आपण स्वतः त्यामध्ये काम न करता फक्त डिरेक्शन करावं नाही असं सुद्धा वाटतं तुम्हाला?
मला वाटलं होतं की आपण डिरेक्शन फक्त डिरेक्शनच करावं आणि त्यात काम करू नये. आणि पण एवढं नक्की माहिती होतं की ह्या चित्रपटातले श्रावणीचे जे पात्र होते ते जिन्लेस करणार. कारण त्याचं कारण आहे की जिन्लेला आत्तापर्यंत जसं लोकांनी पाहिले किंवा चित्रपटाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांनी साऊथमध्ये केलेले चित्रपट असतील किंवा हिंदीत केलेले चित्रपट असतील, ते नेहमीच यंग एफएवसेंट जेव्हा ते ॲड्स करत होते त्यावेळेस पण ते एक टीन एज बबली जाने तू या जाने ना, आणि साऊथमध्ये बुमरेलू असेल, तामिळमधलं बॉयज असेल, हे अतिशय यंग एफएवसेंट कॅरेक्टर्स होते. पण श्रावणी ह्याच्या एकदम विपरीत आहे, ऑपोजिट आहे. अति त्या व्यक्तीमध्ये ठेराव आहे, मेच्युरिटी आहे, सेन्स ऑफ डिफीट जरी असलं तरी काय की चेहऱ्यावरती स्मिता हास्य असलं तरी त्या पाठीमागे लपलेलं जे दुःख आहे ते कोणाला सांगता येत नाही. आणि ती जी मेच्युरिटी आहे एका कलाकारामध्ये जे लोकांनी पाहिलं नाही स्क्रीनवरती, कसं आहे की आता रील्स पाहता तुम्हाला वाटतं का रे अरे शी स्माइल बाबेश जिंकले आहेत ॲक्च्युअल लाईफमध्ये, पण त्यांच्या दुसऱ्या शेड्स पण जे मला माहिती आहेत, मला वाटलं की खरंच हे एक कॅरेक्टर आहे. आणि मराठीमध्ये त्यांनी काम केलं, त्यांची भरपूर इच्छा होती की मराठीमध्ये त्यांनी काम करावं चित्रपटामध्ये. आणि मला वाटलं की हा जो रोल आहे तो त्यांनी करावा. आणि त्यात कसं असतं, जेव्हा तुम्ही डिरेक्टर होता ना तेव्हा तुमचा पहिला विचार हाच असतो की तुमचं काम जर सोपं करायचं असेल तर कलाकार चांगले निवडा, नाही तर अर्ध टाइम ते कलाकाराकडून काम करून घेण्यात जातं. तर तुम्हाला जर तसं असेल, नाही खूप लोकांना इंट्रोड्यूस केले ह्या चित्रपट मध्ये, म्हणजे जिया शंकर त्यांचं फर्स्ट मराठी फिल्म, माझं फर्स्ट मराठी फिल्म, भूषण जे सिनेमाटोग्राफर आहे त्यांचं फर्स्ट, मग पहिला पिक्चर त्याचा, प्राजक्त देशमुख जे स्क्रीन प्ले रायटर, ईपी आमचं ईपी ते रितेशसोबत होतं, मग लास्ट फिल्ममध्ये पण त्यांना डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचा पोस्ट दिले. म्हणजे तर रितेश असं सांगतात पण तसं आहे नाही, इज इंट्रोड्यू गिवन अ लॉट ऑफ पीपल. अँड रितेशचं काय आहे, जेव्हा आमचं फिल्म चालू झालं म्हणजे वेड, तेव्हा त्यांचं डी ओ पी ऑलरेडी होतं, म्हणजे सिनेमाटोग्राफर ऑलरेडी होतं, आणि त्यांनी काम केले, रेकी केले, सगळं केले. त्याच्यानंतर 3 आठवड्या अगोदरच म्हणजे ते डी ओ पी फिल्म सोडली, आणि म्हणजे त्यांचं कारण काय आहे, पर्सनल कारण काहीतरी होतं. पण एक न्यू डिरेक्टरसाठी म्हणजे तुम्ही प्रेपरेशन करून आलं आणि त्या टाइमला तुमचं मेन जे सपोर्ट आहे ते नाही आहे, तर इट्स अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट झोन. आणि रितेशने एक नवीन सिनेमाटोग्राफरच घेतलं, म्हणजे मला कळत नाही की व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे आय ॲज अ रितेश तुम्ही पण न्यू आहे, म्हणजे डी ओ पी पण न्यू आहे, माझं फर्स्ट चित्रपट आहे. अँड आणि रितेशचा म्हणजे वेन ही वॉन्टेड टू मेक द मराठी फिल्म, त्यांना काहीच कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे, म्हणजे हिंदी केले किंवा मराठी केले, दिस फिल्म वुड हॅव बीन द सेम. म्हणजे असं नाही आहे की हिंदीमध्ये केले तर ते वेगळं, यु नो ही वुड हॅव शॉट इट बिग. ओके, वॉट वॉज द स्कोप ऑफ द फिल्म, ही वॉन्टेड दॅट ऑन इम. सो आय वॉज व्हेरी स्ट्रेस्ड, म्हणजे त्या टाइमला आय वॉज लाईक इज ही डुईंग द राईट थिंग. कारण न्यू टीम, त्यांचं फुल डिरेक्शन टीम जे आहे, म्हणजे एक फिल्म केले किंवा दोन फिल्म, पण असं सीझन लोक नाही आहे. पण आय थिंक दॅट इज रितेश स्पेशालिटी, कारण ते एवढं क्लिअर होतं, म्हणजे माझं कॅरेक्टर आपण घेऊन श्रावणी जे आहे, फ्रॉम हर ड्रेस टू हर बिंदी टू हर ज्वेलरी, त्यांचं क्लॅरिटी होतं. म्हणजे एक टाइम मला वाटलं की मला एवढं सिम्पल काय करते, म्हणजे मी 10 वर्षाच्या नंतर येते अँड यु आर मेकिंग मी सो सिम्पल. म्हणजे लोकांना आदती माहीत आहे, एक तर ते तर तुम्ही नाही करणार, पण वेन आय सॉ द फिल्म आय थिंक ही इज डन इट रिअली वेल. कारण एक जे कनेक्ट आहे, यु नो विथ
आणि ते माझं रूट्स आहे, माझं रूट्स मिडल क्लास आहे. माझं रूट्स म्हणजे आय हॅव बीन अ होम मेकर फॉर द लास्ट 10 इयर्स. म्हणजे माझ्या मुलांसोबत, रितेसोबत, रितेच्या आईंसोबत तेच माझं लाईफ आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी. मला असं काय आय डोंट फील, जेव्हा बाहेर जायचं बाहेर जाते जेव्हा, बट इट्स नॉट पार्ट ऑफ मी. माझं लाईफ इज माय होम, दॅट इज मी ॲज अ इंडिव्हिज्युअल. पण नोबडी हॅज सीन दॅट बट रितेश. म्हणजे आणि जे त्यांनी श्रावणीचा कॅरेक्टर केले, आय ऑल्सो डिंट नो ॲट दॅट पॉईंट इन टाईम की त्याने माय रिअल लाईफ, यु नो, सीईंग हाऊ आय ॲम, ही इज यु नो काइंड ऑफ मोल्डर कॅरेक्टर. सो फॉर मी श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे, आय फील इज वन ऑफ माय मोस्ट कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. कारण शी स्टार्ट्स ऑफ जेव्हा ते एकदम, शी इज व्हेरी व्हेरी यंग, आणि असं यंग आहे पण माझं कॅरेक्टर नेहमी फटफट आहे, हे ते. दिस गर्ल लाईक्स अ बॉय आणि ते वन साइडेड लव आहे. म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे, इट वॉज ऑलवेज दी अदर वे अराउंड, बट इन दिस फिल्म इट इज लाईक अ वन साइडेड लव. मग लग्न, मग दे डोंट हॅव अ रिलेशनशिप ॲट होम. हजबंड वाईफ आहे पण यु नो दे डोंट टॉक टू इच अदर, दे डोंट. सो द न्युआन्सेस ऑफ दिस कॅरेक्टर, म्हणजे आय फील की माझ्यासाठी एक खूपच कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे, बट अ ब्युटिफुल कॅरेक्टर. म्हणजे रितेशने मला ऑफर नाही केले होतं तर आय वुड हॅव बीन व्हेरी अपसेट. सर, आय एम व्हेरी हॅपी दॅट आय डिड ट्रॅव्हल. तुम्ही जसं म्हणाला की कॅरेक्टर खूप कॉम्प्लेक्स आहे, पण जेव्हा पहिल्यांदा रितेश सरांनी तुम्हाला सांगितलं की ही भूमिका तुम्हाला करायची आहे, तेव्हा काय भावना होत्या? भूमिका ऐकल्याबद्दल, ते कॅरेक्टर बद्दल ऐकल्यावर काय मनात आलं सर्वात आधी? नाही, श्रावणी जे कॅरेक्टर आहे, इट इज, म्हणजे तुम्ही पण बघणार ना तर यू ऑल्सो फील की दिस इज समन ॲट होम. म्हणजे तुमचं आई आहे किंवा तुमचं बहिणी आहे किंवा मुलगी आहे, इट शी इज अ गर्ल, अ रिअल गर्ल, राईट. पण काय आहे ना, आय फील इन टुडेज लाईफ आपण एवढं कंडिशन्स ठेवते. म्हणजे आय लव यू इफ यू डू दॅट, यु नो, दॅट इज रिअल लाईफ. पण श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे ते लिमिटलेस आहे. म्हणजे ते असं प्रेम करते जे देर इज नो लिमिट टू हर लव. आणि शी डझन थिंक की मी काहीतरी मोठं गोष, मी काहीतरी वेगळं करते. ते त्यांना तसं वाटत नाही. म्हणजे आपण ॲज अन ऑडियन्स बघून असं वाटते की यु नो शी इज सेल्फलेसली इन लव, बट फॉर हर त्यांचं दिस इज हर नॉर्मल स्पीड. तर मला ते खूप आवडलं वेन ही टोल मी दॅट. अँड ॲज अ गर्ल, वॅन लोक मला विचारते की यु नो हाऊ वुड यू वॉन्ट टू बी, वॉट यू, मी माझं कॅरेक्टर्सच्या जे मी जे प्ले करते ना, आय लर्न समथिंग फ्रॉम एव्हरी कॅरेक्टर दॅट आय प्ले. श्रावणीमध्ये आय हॅव लर्न टू मच. म्हणजे एक सेल्फलेस लव, एक अंडरस्टँडिंग. कधी कधी काय आहे, आता सत्याचं जे कॅरेक्टर आहे, ही हॅज गॉन इन टू सेल्फ डिस्ट्रक्शन. म्हणजे दारूचा तुम्ही बघितलं ऑलरेडी प्रोमोमध्ये, पण दॅट इज नॉट वॉट ही वॉन्ट्स टू डू. म्हणजे ते त्यांना ते नाही करायचं आहे, पण सिच्युएशनमुळे ही इज गॉन इन टू दॅट झोन. ओनली श्रावणी अंडरस्टँड दॅट इन दॅट फिल्म. म्हणजे एव्हरी वन फील्स की काय करतात, ही इज वेस्टिंग हिज लाईफ, ते यु नो दारू, नो नॉट वर्किंग, इज युजलेस, इज दिस. बट श्रावणीला वाटते की त्यांचं दुःख जे आहे, इफ वी ट्राय अँड अंडरस्टँड दॅट, वील हेल्प हिम चेंज. And I feel as women, most often, they are. Manje, they always feel that little extra. They sensitivity je ahe, inbuilt ahe, mala vaatte. Manje, in every girl, they have that. So, when Ritesh told me that about the character, and Ritesh Manat, he was very clear. Shravani is not sympathy, not seeking sympathy. ते तसंच आहे. म्हणजे वेन यू आर ॲक्टिंग ऑल्सो, माझं स्माईल पण रितेश एवढं पर्टिक्युलर होतं की एवढं मला नाही पाहिजे, एवढंच पाहिजे. आय वॉज लाईक, बट एव्हरी वन लाईक्स माय स्माईल. ही इज लाईक, या बद्दल श्रावणी स्माईल तर मुलगीला ते रील मध्ये टाकव. डिरेक्टर म्हणून खिशात पैसे नसतात, प्रोड्युसर खिशात पैसे काय, पुढचा सीन करा. तुम्ही म्हणालात की बरेच जण नवे होते, तर समजून घ्यायला किंवा त्या सगळ्या प्रोसेस मधून जायला त्याचा फायदा झाला की सगळे एकमेकांना थोडे घाबरून राहत होते की नवीन असल्याने सगळ्यांचा थोडासा गोंधळ उडणार आहे, त्याच्यामुळे सावरून घेत होते, तर असं काही तुम्हाला वाटलं का?
काय माहिती ना, ह्या आजची जी जनरेशन आहे, जे यंग पोर आहेत, नवीन असो काही असो, त्यांच्याकडे इनहेरंट प्रचंड कॉन्फिडन्स असतो. म्हणजे अरे बघून घेऊ, पण त्या कॉन्फिडन्स मला बघा आरामात घे जरा. ते मला घाबरून होते, मी त्यांना घाबरून होतो की जरा आपण जरा आरामात करूया, तुमचा कॉन्फिडन्स जरा आवरा. काय कसं आहे माहिती ना, की शेळ्या राखल्यासारखं आहे. ओके, आणि ह्या शेळ्या कुठल्याही शेतात जात होत्या, मग तर परत इकडे 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 जरा आपण घेऊ. आणि खरं म्हणजे माझं नशीब छान आहे की माझं, मला जो डी ओ पी भूषण कुमार जैन हे मिळाले, ते स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहेत, मी आर्किटेक्ट आहे, तर आमची जी एस्थेटिक सेन्सिबिलिटी आहे ती मॅच झाली. तर कुठेतरी शूट करताना आम्हाला माहीत होतं की काही शॉट्स जे आहेत, जिथे आपण लँडस्केप शॉट्स म्हणू किंवा एस्थेटिक शॉट्स म्हणू, फ्रेमिंग्ज असेल, तर ते आम्ही घ्यायचा प्रयत्न केले, म्हणजे समुद्राचा असेल, टॉप शॉट ड्रोन असेल. पण जेव्हा घरात गेलो ना, मग तिथे काय असतं ना, बऱ्याच वेळा एस्थेटिकली शूट करण्याच्या नादात आणि की फ्रेम किती ब्युटिफुल दिसते ह्या नादात आपण त्याच्यातले इमोशन जे असतात ते विसरून जातो. लाईटिंग किती छान आहे, कपडे किती छान आहेत, अरे पडदे पाठीमागचे किती छान आहेत, पण त्याच्यात ना तो प्रॉब्लेम असतो. तर जेव्हा मग ते आम्ही स्विच करायचो की जेव्हा सीन आहे ना, सीन महत्त्वाचा आहे, मग इमोशन, मग काय फ्रेममध्ये काय ठीक आहे आपण बघू ते सगळं. एव्हरीथिंग इज ग्रेट बिकॉज आमची टीम छान होती, पण आम्ही ते डिवाइड करत होतो. आता आपल्याला माहिती आहे की ब्युटी शॉट आहे, लॉंग शॉट आहे, कोणी फक्त मोटरसायकल चालली आहे किंवा समुद्र, मग ते परफेक्ट अलाईन झालंच पाहिजे, मग त्याला आम्ही वेळ घेतो. तर बी वर एबल टू शिफ्ट बिटवीन द टू थिंग्स. मला अजून एक प्रश्न होता की म्हणजे आपल्याच बायकोला डायरेक्ट करताना त्याचा काही पर्सनल लेवलचं जे रिलेशन आहे त्याचा काही फायदा झाला का, म्हणजे सेटवर म्हणा किंवा असं. आणि याला जोडून प्रश्न, घरात कोण डायरेक्ट करायचं? कसं आहे तुम्हाला सांगतो ना, की कुठेतरी प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की कुठेतरी बायकोला म्हणावं काट. हे स्वप्न साकारायला त्याने डिरेक्टर व्हावं आणि बायकोला ऍक्टर घ्यावं, हे सगळ्यांना शक्य नाही करणं. ते नशिबाने मला साथ दिली आणि ते म्हणाले तू एवढं तरी करू शकतोस. पण घरात डिरेक्टर म्हणजे कसं आहे की आम्ही एकमेकांना आता 20-21 वर्ष ओळखतो, तर आता आमच्यात एक अंडरस्टँडिंग आहे की कुठल्या गोष्टी आता हे सांगायची गरज नाही. दीज आर अनसेट थिंग्स, की ह्या गोष्टी जिनिल्यांना चांगल्या माहीत आहेत तर शी विल टेक अ कॉल ऑन दिस, ह्या गोष्टी मला बऱ्या जमतात तर त्याचा मी निर्णय घेईन, आणि त्यासाठी इट्स इजी टू नॅव्हिगेट मॅरिड लाईफ. सर, मी तुमच्याकडे येईन. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकायचं हे आधीपासून ठरलं होतं, पण मग मराठी चित्रपट आपण करावे असं, म्हणजे पहिला मराठी चित्रपटच दिग्दर्शित करावा हे पण ठरलं होतं की म्हणजे कसं काय? मी माझ्या मनात हिंदी चित्रपट दिग्दर्शित करायचा मी कधी विचारच केला नव्हता. मला माहिती होते की माझा पहिला चित्रपट हा मराठीच असणार आहे, म्हणून जेव्हापासून मी गोष्टींबद्दल विचार करतो काय झालं पाहिजे, कुठला सब्जेक्ट, ते कमिटमेंट किंवा ठीक आपल्याला हे बनवायचं, कारण समोर 50 गोष्टी असतात, 50 विचार असतात, परंतु एका गोष्टीशी तुम्हाला लग्न करावं लागतं. नाव यू मॅरिड नाव, आता हा संसार जो आहे त्या सब्जेक्टशी तुम्ही लग्न केल्यानंतर रिलीजपर्यंतचा हा संसार आहे, हा कसा चांगला होत जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. आणि नाही, माझ्या मनात फक्त मराठीच होतं. माझा खरं म्हणजे असं नाही आहे की हिंदी चित्रपटसृष्टीत माझा जन्म झाला म्हणून आज मी मराठी चित्रपट करू शकतो आहे. आणि सध्या खरंच मला वाटतं की एक मराठी चित्रपट आपण घेऊन येतो आहोत 30 तारखेला, आणि वेळ तर प्रत्येकाने एक वेळ जोपासावं, त्याच्याशी जगण्यात मजा नाही. जेनिला, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही मराठी इतकं उत्तम बोलता तर ते कुठून शिकलं, कसं काय? नाही, ॲक्च्युली जेव्हा माझं लग्न झाले तेव्हा मी मराठी बोलतच नव्हते, म्हणजे आय एज टू रीड अँड राईट, मी वाचू शकते, मी लिहू शकते बरोबर, पण म्हणजे कधी घरातल्या कोणी मराठीमध्ये यु नो नोबडी इज टू स्पीक, पण जेव्हा माझं लग्न झालं तर आईंसोबत मी रोज मराठीमध्ये चालू केले वाद करायला, मग रितेश, मग मुलं जे
पोरं जे होतं तिकडे, तर हळूहळू थोडं थोडं चालू झालं. तरी पण डबिंगच्या टाईमला मला आतापर्यंत म्हणजे ग्रॅमॅटिकली थोडं रॉंग होतं, पण मी शिकते. म्हणजे प्रत्येक दिवस माझं इच्छा आहे की मी एक दिवस असं येणार की मी बरोबर मराठीमध्येच बोलू शकते. तर मी खूप प्रयत्न करते आणि रितेशने माझ्यासोबत खूप काम केले डबिंगच्या टाईमला. म्हणजे मला टाईम दिले, मी त्यांना फर्स्टच सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की यू ओनली हॅव टू डब फॉर युअर मराठी फिल्म. म्हणजे असं नाही होणार की डबिंग आर्टिस्ट आणि हे ते. तर मी त्यांना सांगितलं मला थोडं थोडं डब करायचं. म्हणजे असं जेव्हा हिंदी करते तर 3 दिवसमध्ये पूर्ण, तर मी सांगितलं तुम्ही मला टाईम देणार. ते मला प्रत्येक दिवस टाईम दिले, म्हणजे माझं सोबत बसलं. हे काय होतं की बोलताना मला कळलं नाही, जेव्हा घरात बात करते तर च आणि चाचं कधी कधी म्हणजे नॉन मराठी स्पीकिंगला थोडं थोडं प्रॉब्लेम होऊ शकते. ते सगळं मला ह्या फिल्ममध्ये कळलं. तर मला वाटते जसं मी अजून करणार, मला अजून कळणार की काय राईट आहे काय रॉंग आहे. आणि तसंच सगळ्यांचं शिक्षण होतं. तर आय एम हॅपी की मला ॲटलीस्ट आय कॅन स्पीक मराठी किंवा कम्युनिकेट करू शकते. बट आय वुड डेफिनेटली प्रत्येक दिवस आय एम गोइंग टू वर्क टिल आय गेट इट बेटर. तुम्ही म्हणालात की लग्न झाल्यानंतर आईंसोबत म्हणजे तुम्ही बोलायला सुरू केली मराठी, तर मग मराठी आता तुम्हाला जेवढं बोलता येतं मराठी किंवा तुम्ही मराठी चित्रपट केला, तर मराठी तुम्हाला मराठी येण्यामध्ये सासूबाईंचा सगळ्यात जास्त मोठा सगळ्यांना. आता पण ते माझा इंटरव्ह्यू जेव्हा बघतात तर नेहमीच ते मला सांगतात की हे थोडं चुकलं, हे इकडं ते. आता मास्तरीन घरी असली की पण तसंच व्हायचं, म्हणजे तसंच मी शिकणार आणि तसंच बरोबरच आहे. पण नाही काय की हे काय म्हणतात मला की तुम्ही जर मला सांगितलं नाही की हे चुकतंय तर मी शिकणार कशी. काय की लहानपणी एखादी नवीन भाषा शिकणे आणि ह्या वयात शिकणे ह्याच्यात फार मोठा फरक आहे. आता तुम्हाला आपण कुठले आता आपण सांगितले आता आपल्याला आज चायनीज शिकायचे, मॅन्डरिन भाषा शिकायचे, मग आता चिकन मंचुरियनपेक्षा जास्त आपण काही चायनीज बोलत नाही, म्हणजे त्याच्यात मी तेच तर इंग्रजीत झालं. पण म्हणण्याचा उद्देश हा की प्रयत्न करावे लागतात आणि समोरचं जर म्हणत असेल ना की मला खरंच ह्याच्यापेक्षा अजून छान बोलायचं आहे किंवा काय, आणि माझं पण किती वेळ चुकतं. मी पण माझी मराठी म्हणजे काय की लातूरला माझा जन्म, तिकडची मराठी वेगळी, मग मी आणि आमच्याकडे आणि म्हणत नाहीत आणि पाणी म्हणत नाहीत, आणि पाणी हे तिकडची भाषा आहे, तिकडे लोकांना समजतं. पण इकडे आल्यानंतर मग जेव्हा लयभारी केला आम्ही त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो की आता त्या भागात आम्ही एक गोष्ट सांगू, गोष्ट आता टवर ते टिंब, मग शर्ट म्हणजे मराठीत शर्ट आहे पण इंग्रजी मी शर्ट आहे. मग इनफॅक्ट ह्यांचा एक डायलॉग होता इंग्रजीमध्ये, आम्ही शेअर करणार का, शेअर तुम्ही शेअर करणार काय नॉर्मल आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण र ला थोडा अजून स्ट्रेस करतो. तर ह्यांची एक डायलॉग होते वील ट्राय टू बी गुड पेरेंट, त्याचं थोडं त्याला आपण जे मराठीमध्ये त्याचे मराठी इंग्रजी बोलू, मराठी इंग्रजी काय असतं ह्याच्यात, म्हणजे कसं असतं ना की आपण प्रत्येक भाषेला आपलं करतो आपल्याप्रमाणे. आणि एक खरं चांगली गोष्ट यांची ही पण आहे की नवीन भाषा आपण शिकतोय. आणि खरंच मी जेव्हा ह्यांना बोलताना ऐकलं, मी म्हटलं की आता ह्यांनी त्या भाषेत काम केले जे त्या बोलत पण नव्हत्या, तेलुगू असेल, तामिळ असेल, कन्नड असेल, मल्याळम असेल, आणि तिथे सुपरस्टार्डम मिळवलं. आज जर आणि कोणाकोणावर त्यांनी काम नाही केलं, आज आपण ज्या ज्या डिरेक्टरबद्दल बोलतोय, शंकर असतील, राजा माऊली आहे, तुमचे NTR ज्युनियर आहेत, रामचरण असतील, नागार्जुना असतील किंवा अल्लू अर्जुन असेल, हे सगळे जे आज सुपरस्टार आहे सगळ्यांबरोबर ह्यांनी काम केलं आहे. तिथलं शिक्षण जे आहे ते भाषा न येता 10 वर्ष तिथं असणं ही पण एक मोठी गोष्ट. मी म्हणजे ही भाषा तुम्हाला येते आता, आणि तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल प्रचंड मेहनत घेतली त्यांनी,
ती भाषेला आपलं बनवायची आणि त्यांनी बनवलं. पण जनरली आपण मराठी भाषा आत्मसात करण्या सासूबाईंचे यामध्ये खूप मोठा हातखंड आहे. मला पिठलं खूपच आवडते, म्हणजे ते माझं फेवरेट आहे. पिठलं गुरुवारचा दिवस आई नेहमीच पिठलं भाकरी ठेचा. ऍक्च्युली मी आय एम क्वाईट हेल्थ कॉन्शियस आणि मी नेहमीच बघते की यु नो महाराष्ट्रीयन फूड खूपच हेल्दी आहे. म्हणजे मला तसं वाटते कारण ॲक्च्युली जास्त थूप जास्त हे सगळं नाही आहे मराठीचं जेवणामध्ये. मी नेहमी सांगते की आपण मिलेट्स मिलेट्सचं जास्त सांगते ना, मिलेट्स हे करायचं, मिलेट्स साडो हे ते सगळं. पण जे मराठी सिम्पल फूड आहे त्याच्यामध्येच मिलेट्स आहे. भाकरी जे आहे मिलेट्सच आहे, पिठलं जे आहे प्रोटीन आहे, शेंगदाण्याचा चटणी. आता शेंगदाणा घेऊन मी थोडासा न्यूट्रिशनचा पण शेंगदाणा पीनट ते नट नाही आहे, ते लेग्युम आहे. म्हणजे ज्यांना माहीत आहे आणि ते एवढं फ्रीली अवेलेबल आहे कारण दे से ना की मदर अर्थ गिव्ज यू सर्टन थिंग्स फ्रीली. तर म्हणून इन मराठी फूड ते सो मच ऑफ शेंगदाणा. तर मी जेव्हा जेवण बनवते मी तेल पण वापरत नाही, मी शेंगदाण्याचा कूट लावते कारण त्याच्यामध्ये तेल निघते. तर सो द फ्लेवर ओनली कम्स आउट अ लॉट. तर मला ॲक्च्युली खूपच आवडते. माझं मुलं ते मला पुरणपोळी वरणपोळी खूपच जास्त आवडते. म्हणजे आता फक्त मी तूप नाही घेऊ शकते कारण मी व्हिगन झालं, पण तरी पण व्हिगन तूप तर भेटते. आता ह्या बायकांची चर्चा सुरू झाली. काय माहिती ना, एखाद्या ऍक्टरला सोपं जावं म्हणून एखादी लाईन लिहावी असा विचार करून कधी चित्रपट होत नाही. तुम्हाला जे पात्र आहे, इनफॅक्ट जिनेला यांना कास्ट करायच्या सगळे डायलॉग लिहून झाले आमचे. असं नव्हतं की जिनिले आहेत म्हणून ही लाईन जरा सोपी करावी. आणि तरी पण ऑन सेट वर खूप चेंज केले रे. मी सांगले मी एवढा पाठ करून आलो आणि इमिडिएटली ही वॉज चेंज कारण त्या टाइमला त्यांना एक दुसऱ्या लाईन लावायचं. सो नो, सो ही वॉज दॅट वे इज रितेश. आणि रितेश रायटिंग मध्ये आय थिंक ही टेक्स अ लॉट ऑफ ट्रबल. तर एक ऍक्टर साठी इफ यू हॅव गुड लाईन्स तुमचं काम खूप म्हणजे इझी होतं. इफ बिकॉज यू कॅन ऍक्ट. अँड रितेश टेक सो मच ट्रबल. म्हणजे ते सीनमध्ये ॲक्टिंग करायला कमी टाईम घेते पण त्यांचं रायटिंग जे आहे ते क्लायमॅक्स सीन आय प्रॉमिस यू रितेशने ऑलरेडी ही रोट द सीन अँड कॅप्ट इट. पण त्याचा नंतर 6 महिना ही रोट इट एव्हरी डे. म्हणजे एव्हरी डे ही रोट इट. काय माहिती ना की जेव्हा एखादा चित्रपट क्लायमॅक्सला येतो ओके आता दोन व्यक्ती आपल्या आपल्या मनातली गोष्ट सांगणार आहेत एकमेकांना. एक व्यक्ती असं सांगणार आहे की इतके वर्ष आपण प्रेम केलं आता त्याचे काहीच महत्त्व नाही. आणि एक व्यक्ती की मी तुला आत्तापर्यंत त्या नजरेने बघितलं त्याच्या मनातलं ती गोष्ट तो सांगणार आहे. तर ह्या गोष्टी किती पद्धतीने सांगू शकतो आपण. असं नाही की पहिला विचारच हा बरोबर आहे. म्हणजे आम्ही मला वाटतं कमीत कमी 30-40 वेळा तरी ते लिहिलं असेल. ही लाईन असेल तर मग ह्याची लाईन ही असू शकते का, मग हे वाक्य असेल मग हे चौथं वाक्य हे आहे तर मग दुसऱ्या वाक्याची काय गरज आहे, तिथे इन्फॉर्मेशन रिपीट होते. प्रत्येक वेळा जेव्हा सीन लिहितो ना तेव्हा परत आम्ही चेक करतो की हे आता ह्यांनी सांगितलं मग हे का वाक्य काढा. कसं असतं की सब्जेक्ट आणि मॅटर 2 तासाचा वेळ आहे. एव्हरी सेकंड मॅटर्स इन अ फिल्म. आणि तुम्हाला तुमचे आता आपण स्वतःसुद्धा जेव्हा आर्टिकल लिहिता करेक्ट आहे ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की बाबा कॉन्टेंट नाही आपल्याला एवढं भरायचं आहे तर तुम्ही मग एक इकडं गोल करून तिकडं गोल करून तीच गोष्टी इकडं करून हे झालं महिने असं म्हणलं मग त्यांनी तसं म्हणलं मग करत अरे पोचले का पोचले अरे अजून 4 शब्द मग अजून असं झालं अचानक काय असतं ते आपण करतो.
पण सगळं कॉन्टेंट जर जास्त असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला आता प्रिसाइसली ते 250 शब्दात किंवा 300 शब्दात जर करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक शब्द मोजून मापून प्रत्येक वाक्य हे रिपीट नाही व्हावं, मला ही इन्फॉर्मेशन टाकायची, ती इन्फॉर्मेशन मी कमी शब्दात कसं सांगू, तेवढाच इम्पॅक्ट आला पाहिजे. कधी कधी काय होतं की म्हणून हे इम्पॉर्टंट असतं की प्रत्येक वाक्य प्रत्येक सीनमध्ये काय त्याचा परिणाम असतो, कसं असलं पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला पाहिजे. आणि वाक्य लिहिताना तुम्हाला हे ते वाक्यानंतर त्याचा पॉज आहे, त्या पॉजमध्ये काय बॅकग्राऊंड स्कोर येणार आहे, कारण का लोकांना ते वाक्य ते वाक्य त्या कॅरेक्टरला पण फील झालं पाहिजे, लोकांना पण फील झालं पाहिजे, अरे बापरे हे सांगितलं का, अच्छा अच्छा अच्छा. तर आहेत बऱ्याचशा गोष्टी, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर जिंकण्याला सोपं जावं म्हणून असं काही केलं नाही. मला वाटतं की त्यांनी श्रावणीचं जे पात्र आहे ते ॲब्झॉर्ब केलं आणि त्याला आपलं म्हणून, मी जसा श्रावणीचा विचार केला होता, इनफॅक्ट जिंकण्याचं अजून एक कसं काही ॲक्टर मी म्हणत होतो की ॲक्टर जर छान होतं, श्रावणी काय आहे की श्रावणी अशी व्यक्ती आहे की वन एक तर्फा प्यार, वन साइडेड लव, निस्वार्थपणे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताय ज्याला माहीत पण नाही की तुम्ही त्याच्या प्रेमात आहात. लहानपणापासून एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते, तो प्रेमात पडतो, ती मुलगी त्याच्या आयुष्यातून निघून जाते, हा काळोखात जातो, सेल्फ डिस्ट्रक्ट म्हणून जातो, तरीसुद्धा हिला वाटतं की अरे हा दारू पिऊन वाया चाललाय, हा असाच जर राहिला तर जास्तीत जास्त जगणार नाही आहे किंवा कम्प्लीट हा वेस्टेड आहे, ह्याला आपलं प्रेम वाचवता आलं नाही पण मला माझं प्रेम वाचवायचं आहे, ही भावना घेऊन ती त्या मुलाशी लग्न करते, संसार करते, संसारातसुद्धा त्याच्या आडोज जात नाही कधी. काम करणारी बाई आहे ती, ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना झाडते पण नवऱ्यासमोर येऊन काय पाहिजे तुम्हाला. पण ह्याच्यामध्ये हे नाही आहे की स्वाभिमान नाही आहे त्या बाईमध्ये की जे नवरा म्हणत नाही, आणि नवरा पण त्याला माहिती आहे की बाबा असं नाही की इल ट्रीट्स, तो बघतच नाही, कारण काय सम त्यांच्यामध्ये तो रिश्ताच नाही आहे, संबंधच नाही आहे, रिलेशनशिपच नाही आहे. असं करत असताना कुठेतरी जाऊन एक अशी वेळ पण येते जेव्हा तिला डिसाईड करायचं असतं की बस हे मी इथपर्यंतच करू शकतो, ह्याच्या पुढे नाही. म्हणजे काय की जिने म्हणलं की ही सारखी जर अशी गेली तर मग तिचा स्टँड काय आयुष्यात, ही कुठपर्यंत करत राहणार. मग मला वाटलं की खरंच ह्या बाईने स्टँड घेतला पाहिजे आणि मग ते क्लायमॅक्स जे आलं कसं काय त्याला गेलं पाहिजे. कारण काय काय की हा चित्रपट लोकांनी पाहावा, त्याच्यातून लोकांनी शिकावं पण असं पण असतं, पण ते करताना आपल्याला वाटतं ना की ॲज अ मेकर तुम्ही जर दाखवत असाल की एक बाई नवऱ्याचंच ऐकते जे काय तसं नाही, ते शेवटी एक स्टँड घेते आणि ते बघावं तुम्ही असं मला वाटतं. पण रितेश सर, तुमच्या दोघांसाठी या क्षणी दोघेही ॲज अ ॲक्टर म्हणून मराठी चित्रपटात काम करतात, तुम्ही डिरेक्शनचा पहिला चित्रपट, तर या क्षणी देशमुख सरांची किती आठवण येते आणि हे सगळं करत असताना त्यांची प्रतिक्रिया काय असते असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे की वडिलांची आठवण तर रोजच येते, प्रत्येक वेळा काहीतरी नवीन करतो तेव्हा ती येतच असते आणि प्रत्येकाला वाटतं की आपण हे केलं असतं तर ह्यावेळेस त्यांची काय रिॲक्शन असली असती. मी जेव्हा मराठी चित्रपट पहिला केला त्यावेळेस ते नव्हते. मी नेहमी सांगतो, आजही सांगतो की मराठी चित्रपटामध्ये माझं नाव रितेश विलासराव देशमुखच येतं, हिंदीमध्ये येतं, हिंदीमध्ये रितेश देशमुख येतं, रितेश येतं ते ठीक आहे कारण माझी जेव्हा ती आयडेंटिटी होती तेव्हा ते होते. पण मला वाटतं की चित्रपट बघून त्यांचं काय रिॲक्शन असतं हे मी आत्ता सांगू शकणार नाही, पण वडील म्हणून त्यांनी नक्कीच पाठीवर थाप दिली असती आणि म्हटलं असतं की वेळ की हे स्वतःहून तू केलेस, म्हणजे कुणाचीही मदत न घेता स्वतः शिकून, असं नाही की ह्या गोष्टीत. इनफॅक्ट जिनिले आणि मी आम्ही दोघांनी हे सगळं ऑन फील्ड शिकलेलो आहोत, चा काय एक स्कूल हो हे शिक्षण म्हणजे इट वॉज ऑलमोस्ट लाईक एनी अदर न्यू कमर. ती गोष्ट वेगळी आहे की मला त्या नजरेने कोण बघत नाही, सगळ्यांना वाटतं की एक नेपोटिझममधला एक आहे तसं, पण ह्या फील्डमध्ये काहीच नाही, आम्ही दोघं फर्स्ट जनरेशनमधली लोकं आहोत तिथे. तुम्ही
तुम्ही माईक घेऊन बसल्या पण तुम्हाला काय चान्स मिळणार नाही. चार वेळा तिने असं तर तुमचं त्यांचं नातं आणि नाही वी मिस हिम अ लॉट. म्हणजे आय एम शुअर की ही वुड हॅव बीन व्हेरी प्राऊड ऑफ अस टुडे बिकॉज रितेश नेहमीच सांगतात की पप्पा वुड ऑलवेज से की तुम्ही हिंदीमध्ये एवढं चित्रपट केले पण मराठीचं काय. सो ही स्टार्टेड द प्रोडक्शन हाऊस बिकॉज ऑफ हिज डॅड्स ड्रीम. And I feel today to see me also act, he would have been very proud. Maza je relationship ahe te, manje Ashok Mama ani maza relationship film madhe, it's a amazing relationship. And mala vaatte ki manje papa, he was there, tasats it would have been. Nahi, ane khara mala nahi hoy, mi Ashok Mama na pan manalo ki jeva te ek scene teni kela hota, jeva dogehi basle sasra ani sun. आणि ते दोन ॲक्टर्स आहेत, सीन आहे, दोघं कंप्लेंट करतायत, एक नवऱ्याबद्दल बोलते, मुलाबद्दल सांगतायत आणि दोघांच्या व्यथा वेगळ्या आहेत. आणि ते सीन एंड होतो आणि जिनिलांनी आपलं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं आणि तेवढ्यातच अशोक मामाने हात घेऊन ते थाप दिली. आता ह्या सीनमध्ये ना काय होतं की ती जी तो जो रिलेशनशिप आहे की एक सासरा आणि एक सून आहे ते मर्ज होऊन जातं आणि मुली आणि बापाचं रिलेशनशिप. आणि तो सीन शूट करताना खरंच मला वाटलं की म्हणजे माझे वडील असते तर इट वुड हॅव बीन दॅट रिलेशनशिप. ही वॉज अमेझिंग. म्हणजे आय रिमेंबर की आपण एक टाइम नाश्त्याला बसलो आणि रितेश सगळं बात करत होतं. मला तर जेवण खायचं होतं म्हणजे तिकडे आणि बसलं त्यांना कळलं म्हणजे ही इमिडिएटली से बट यू ईट. आय सेड नो 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 आय एम वेटिंग आय एम वेटिंग. सर नो नो प्लीज ईट. मतलब एवढं सेन्सिटिव्हिटी ही हॅड. ही the relationship unfortunately but thankfully me and Ritesh we were friends for 10 years. Sir I had that opportunity ki khupach time you know tansa sobat I've interacted, I've met him, we've you know small things we've tumhala goshta to mast hoti goshti tar tujhe meri kasam tyavelas release zala ta 2-3 varshantar ani papa tyavelas mukhyamantri hote आणि वर्षामध्ये पाठीमागे गार्डन आहे आणि ऑफिसमधून असं कॉरिडॉर म्हणून ते जात होते. ऑफिस संपलं की जात होतं आणि आम्ही दोन मित्र जिनने आम्ही बसून गार्डनमध्ये असे गप्पा मारतो चहा वगैरे. तर ह्या चोरात उरटल्या हाय अंकल. मी दसतलो म्हणे यांचा कुठला अंकल आला मी बघितलं मग तिथून पप्पा होते आय आय आव यू बेटा. पण पप्पा पण एवढं लावली मी म्हणलं आम्हाला इतके वर्ष आम्ही जोर हायलो तेवढं तुम्ही का ओरडत इतके लांब आहे आवाज गेला पाहिजे. पण हे त्यांचं तसं रिलेशनशिप होतं त्यावेळेस. सर तुम्ही आता म्हटलं ज्याप्रमाणे एका चित्रपटातून लोकांना काहीतरी शिकावं अपेक्षा असते जेव्हा एखादा चित्रपट तुम्ही करता किंवा डायरेक्ट करताना आपल्या मुलांना मुलं ते पाहणार आहेत तसं नाही काय माहिती ना की माझी मुलं वेगळी का आणि इतरांची मुलं वेगळी का नाही मी असा विचारच करत नाही. असं नाही की बाबा हा चित्र माझ्या मुलाने पाहणे पण तुमच्या मुलाने पाहावा. असू दे ना आणि विचारायला पाहिजे का नाही विचारलं प्रत्येक गोष्ट त्यांनी विचारली पाहिजे. त्यांनी मला विचारलं हे तोंडात काय तुमच्या सिगरेट म्हणजे काय. मी सिगरेट पित नाही आम्ही सिगरेट पित नाही आम्ही दारू पित नाही त्यांना माहिती आहे. मी म्हणलं बेटा हा सिगरेट आहे. हां मी पाहिले लोकांना असं तोंडात घेऊन ते काय ते इट्स नॉट गुड फॉर हेल्थ. आपण पण करत म्हणजे हे हर्बल सिगरेट आहे. त्यात मला म्हणजे प्रोडक्शनवाले बनवत होते ते पेपर घालून वगैरे काय ते हर्बल वगैरे टाकून आणि कारण आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट. पण मी कॅरेक्टर निवडला चित्रपटामध्ये त्याची गरज आहे. तुम्ही जर पाहिलं तुम्हाला कळेल की त्याची का गरज आहे त्याला. मग ते अल्कोहोल आहे त्याच्यात मग ते चहा चहाची पत्ती त्याच्यात पाणी घालून मग ते आम्ही कसं रंग बनवतो ते सगळं त्यांना सांगितलं. हो तुमचं प्रश्न बरोबर योग्यच आहेत की मुलं काय काय विचारतात काय काय नाही त्यांनी विचारले पाहिजे. पण आम्ही त्यांना असं सांगत नाही अरे नाही हे लिंबू पाणी आहे आणि हे असंच आहे ते वी टेल देम. म्हणजे आज ते 7.5-8 वर्षाचे पण ते जेव्हा 2.5 आणि 4 वर्षाचे पण होते त्यावेळेस पण आम्ही त्यांना सत्य ऑनेस्टली त्यांच्या प्रश्नाला असं कधीच करत नाही.
माझा एक प्रश्न होता म्हणजे तुमची जी सोशल मीडियावर इमेज आहे की छान एन्जॉय करता किंवा लोकांना एंटरटेन करता, ती इमेज आणि पिक्चरची एकंदरीत स्टोरी टोटली डिफरंट आहे. तर हे तुम्हाला मॅनेज आउट करताना, कारण ते कुठेतरी, कारण सोशल मीडियावरून तुम्ही ऑलमोस्ट रोज भेटता आम्हाला की रील्स मधून वगैरे, पण ते फेड आउट होऊन तुमची ही भूमिका लक्षात राहिली पाहिजे याच्यासाठी वेगळे काही एफर्ट्स किंवा ही राहील असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे राहील का नाही ते वेळ सांगेल, चार दिवसात आपलं कळेल, तुम्हाला पण कळेल, मला पण कळेल. पण कसं असतं की सोशल मीडियामुळे तुमचं एक्सपोजर प्रचंड होतं. ओके, आता कुठल्या रीलला 10 मिलियन व्ह्यू का 20 मिलियन व्ह्यू का 50 मिलियन व्ह्यू का 60, आता हे काय प्रत्येक रील्सचं वेगळं असं, त्यात एक ह्युमर आहे, त्यात मोर पर्सनल लाईफ आहे. पण त्यासाठीच जेव्हा हा चित्रपट करायचा निर्णय पण घेतला तेव्हा आम्हाला वाटलं की आपण कुठली रिलेशनशिप दर्शवतोय जी आपली सोशल मीडियापेक्षा वेगळी विपरीत आहे, ती रिलेशनशिप आहे. तुम्हाला जर मी तेच करत दिसलो असतो तर मला हे मला तर रोज सोशल मीडिया काय चित्रपट जाऊन बघू, व्हॉट इज दॅट एक्सायटिंग पार्ट? नाही, पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये एक हजबंड वाईफ अजिबात प्रेमात नाही आहेत. म्हणजे सहसा जेव्हा आम्ही कुठेही जातो तेव्हा आम्हाला म्हणजे खरंच आमचं सौभाग्य पण आहे की तसं आमच्याबद्दल विचार करतात की तुम्ही आयडियल कपल आहात, तुम्ही एक कपलला इन्स्पायर करता लोकांना. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू पीपल हू थिंक दॅट वे अबाउट अस, किंवा आमच्याकडे त्या दृष्टीकडून पाहतात. पण ह्या चित्रपटामध्ये ते आर नॉट अन आयडियल कपल, ते प्रेमातच नाही, ते एक जण प्रेमात दुसरा बघत पण नाही. आणि ती मुलगी सांगते माझ्या प्रेमाची व्यथा, की बाबा माझं दुखणं हेच आहे की ज्या व्यक्तीवर मी प्रेम करते ती व्यक्ती माझ्याकडे त्या नजरेने पाहतच नाही. तर येस, काहीतरी नवीन लोकांना द्यावं म्हणून हा चित्रपट आहे ऍज ऍक्टर अँड ऍक्ट्रेस. सर, ह्याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही जे रील्स टाकता सोशल मीडियामध्ये त्याच्या मागची नेमकी कॉन्सेप्ट कोणाची असते? म्हणजे जेनेलिया मॅमची असते की रिसर्चर असते? नाही, खरं म्हणजे आम्ही पण बऱ्याच वेळा फ्री टाईममध्ये सोशल मीडियावर पाहत असतो रील्स, आणि बिकॉज देर आर सर्टन काइंड ऑफ, कसं आहे त्यांचं एक अल्गोरिदम असतं, तुम्ही ज्या कॉन्टेंट पाहता तेच तुमच्यावर येत राहतात. आणि म्हणून बरेचसे दुसरे इन्फ्लुएन्सर जे चांगले गोष्टी घेऊन येतात, चांगले रील घेऊन, त्यांचे व्हॉइस छान असतात, कधी कधी आम्ही त्याला एडिट करतो, कधी कधी तेच वापरून आमचा एक वेगळा टेक देतो त्याच्यावरती. पण आम्ही जेव्हा सुरू केलं तर आम्हाला माहिती नव्हतं, आता जिकडे तिकडे जातो आहे. आता म्हणजे गेल्या 4-5 महिन्यात आम्हाला कळते की खरंच बरीच लोक पाहतात हे. आणि आता कधी कधी वाटताना काय आहे की अनोळखी लोक जेव्हा तुम्हाला म्हणतात रील चांगल्या दिसतात, ती ओके, जेव्हा तुम्हाला ओळखणारे लोक म्हणतात ना अरे तेरा रील देखा, मला वाटतं आता कुठे लपू मी, मला वाटतं अरे कळ, म्हणजे असं वाटतं की मी रील टाकतो मला बघू नका, मला सांगू नका, तुम्ही बघितलं तुम्ही बघा पण मला सांगू नका. सर, तुमचा प्रश्न मगापासून तुम्ही माईक घेऊन थांबला. पण याच्यात बऱ्याचदा ट्रोलिंग पण होतं. जी, काय ट्रोलिंग? सोशल मीडियावर जे ट्रोलिंग होतं एखाद्या व्हिडिओवर, तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? कसं आहे माहिती ना, आता पावसात जर नाचायचं ठरवलं तर तुम्ही भिजणारच आहात, चिक्कल होणारच आहे, चिक्कल अंगावर उडणारच आहे. तर पार्ट अँड पार्सल, यू हॅव टू जस्ट एन्जॉय. तुम्हाला काय महत्त्वाचं काय आहे? पावसात नाचायचं, त्याच्यानंतर घरी आंघोळ करायचं, स्वच्छ करायचं होतं. पण ट्रोलिंग हा भागच आहे, हरकत. त्याला काही लोकांना ह्याच्यात फार मोठेपणा वाटतो की एखाद्या व्यक्तीला आपण ट्विटरवरती शिव्या घालतो आहे किंवा अपशब्द वापरतो आहे, तो त्यांचा अरे बघ ना मेला शिव घातली. माझ्याबद्दल नाही, पण माझ्यापेक्षाही इतर कलाकार असतील किंवा राजकीय नेते असतील किंवा ज्या महिलेंबद्दल पण काही कॉमेंट्स येतात ते पण वाईट असतात. पण ठीक आहे, ते ट्रोल करतात. कधी कधी असं नसतं की प्रत्येक ट्रोलिंग वाईटच असते, कधी कधी आपल्याला पण वाटतं खरं आपलं हे चुकलं, पण ते ट्रोलिंग नसून एक कॉमेंट असतो. परंतु बरेच लोक न समजता किंवा अर्धी इन्फॉर्मेशन घेऊनच ते पुढे जाऊन ट्रोल करतात. ठीक आहे, पाठ. जसा तुझे मेरी कसमचा उल्लेख झाला, तर तुझे मेरी कसम शूट करताना जो पहिला सीन होता तुमच्या दोघांचा, तर त्याबद्दल काही आठवण, किंवा तो कसा सीन शूट झाला त्याची काही आठवण आहे?
आमचा पहिला सीन जो होता टेम्पल, माझा पहिला सीन माझा ह्याच्यावरती होता मंदिरात, म्हणजे माझी सुरुवात आणि माझ्या डिरेक्टरचं खरंच विजय भास्कर यांचं खरंच मी म्हणजे काय म्हणतो आभारी पण आहे आणि ऋणी पण आहे की माझा पहिला सीन त्यांनी ठेवला होता मंदिराची पायरी चढली आणि गणपतीला जाऊन मी नमस्कार करतो आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा करिअर आज सुरू होतो आहे, हा पहिला शॉट घेतो मी, ह्याच्यापेक्षा चांगला शॉट असू शकत नाही की तुम्ही मंदिरात जाऊन आशीर्वाद घेते. आणि आमच्या दोघांचा आम्ही स्क्रीन टेस्ट केला होता, ते एका बेंचवर आम्ही बसलो होतो दोघे आणि आम्ही बोलत होतो आणि त्यावेळेस त्यांनी मला त्याआधी एक दिवस आधी मला एअरपोर्टवर त्यांनी ऍटिट्यूड दाखवला होता. म्हणजे ते मुख्यमंत्रीचा बेटा होता तर मला वाटलं ते मला ऍटिट्यूड देणार, तर त्याचा अगोदरच मी दिली म्हणलं हे माझी मुलगी, मी म्हणलं हाय तुम्ही हॅलो आणि ठीक आहे असेल, ती पण एक गोष्ट वेगळी आहे पण ती नंतर. मी फ्लाईटमध्ये बसलो आणि मला सांगितलं मी की हैदराबाद जायचं आहे आणि शूटिंग ठीक आहे बसलो एकटा आणि फ्लाईट टेक ऑफ झाली ते बसवर येऊन काय घेणार कॉफी वगैरे चहा आणि समोर एक मुलगी बसली होती माझ्या अनोळखी, मी असं बघतो मला सांगितलं होतं नी का फ्लाईटमध्ये हिरोईन पण आहे, हिरो असे शब्द साऊथमध्ये वापरतात हिरो हिरोईन, हिरो गारू हिरोईन गारू ठीक बघितलं. त्यांनी बॅग काढली, त्यांनी पण काय माझ्याकडे बघितलं नाही, आपली बॅग घेऊन मी खाली आलो. प्रोडक्शनमध्ये आले म्हणजे वेलकम टू हैदराबाद, मी थँक्यू म्हणजे ह्या हिरोईनची आई आहे आणि नमस्ते हॅलो बेटा आणि ह्या हिरोईन आहेत, मग आय नो दिस इज माय डॉटर, मी ह्यांच्याकडे बघितलं त्यांनी हा करून केलं झालं आणि मी म्हटलं पण आपण ज्या मुलीला बघितली ती वेगळीच होती. मी ज्या मुलीला म्हणलं ही हिरोईन असावी कदाचित ती नव्हती, ही दुसरी हो हॅलो म्हणलं आणि नंतर आम्ही बेंचवरती तो सीन केला दुसऱ्या दिवशी आणि मग त्यांनी मला त्यांची पहिली लाईन मला आठवते की असे झाडी झुडप असतात ना गार्डनमध्ये, मग तुमचे बॉडीगार्ड ह्याच्यात आहेत का झाडीमध्ये झुडप तिकडे आहे, त्यांना वाटलं की मी म्हणजे चार पाच बॉडीगार्ड सिक्युरिटी घेऊन येणार आहे वगैरे. कशी झाली म्हणजे माऊलीमध्ये जी आता मध्ये का नव्हते अरे नाही तर नाही माऊलीमध्ये ऍक्च्युली काय तशी योग्य जागा नव्हती चित्रपटामध्ये त्यावेळेस, पण ह्यावेळेस जेव्हा मी करत होतो तेव्हा मला वाटलं की एक गाण्याची गरज आहे आणि अजय भाऊ अतुल भाऊ म्हणून आम्ही गाणं ते क्रिएट केलं आणि मग आम्हाला वाटलं की ती लय भारी आणि कसं आहे की माझा पहिला दिग्दर्शीय चित्रपट, तो माझा पहिला मराठी चित्रपट आणि तो सीन चांगला जुळून आला होता की कॅन वी हॅव बोथ ऑफ दम बॅक, की भाऊज बॅक, कारण त्यावेळेस पण हे भाऊ हे भाऊ हा भाऊ ते लय भारीचा सीन होता ह्याच्यात, पण आता सीन नाही आता गाणं आहे, त्यांचं पहिलं मराठी गाणं असतं तर मला सॉरी त्यांचं पहिलं मराठी गाणं होतं म्हणून मला त्याचं जास्त मला आपुलकी होती की त्यांनी करावं आणि मी त्यांना फोन केला होता की भाऊ मला भेटायचं आहे, ते मला डन म्हणजे कधी होणार नाही ज्याच्यासाठी भेटायचं ते डन, आपण मला विचारू तर द्या काय विचारायचं मी करतो, तर तसं ते गाणं झालं. आणि खरं म्हणजे मराठीमध्ये हिंदीमध्ये पण मला वाटत नाही झालं असेल पण मराठीमध्ये नक्की हे पहिलं गाणं आहे जे अनरील इंजिनमध्ये आम्ही केलं आहे. अनरील इंजिन एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये सगळं जे तुम्हाला दिसतंय स्ट्रीट्स आहेत हे आहेत झाड आहेत सगळं आम्ही 3D मॉडेलिंगमध्ये आधीच तयार केलं होतं, त्याच्यानंतर गाणं शूट केलं, त्यानंतर अजून 3 महिने त्याच्यावरती काम केलं, तर सगळं ग्रीन स्क्रीनचं गाणं आहे अपार्ट फ्रॉम 2-3 गोष्टी, बाकी सगळं ग्रीन स्क्रीन, रस्ते गाड्या बोट समुद्र डब्बे वब्बे सगळं 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 3D, तुम्ही कॅमेरा सरकवलं ना ते आपोआप सरकतं ते. आता न्यू इयरला वापरा तुम्ही आयडिया,
खरं म्हणजे मी सलमानना जेव्हा बघितलं होतं ना, सलमान भावनात त्यांचा ग्लास नेहमी असा पुढे असायचा, पुढच्या खिशात. तुमचा पुढच्या आहे ना, आता मी तुम्हाला नवीन देतो, मला आता पाठीमागच्या खिशात करू मला आपण. आणि चेअर्स. तर काय एक त्यांचा स्वॅग हा वेगळा आहे आणि ते क्यूट पण वाटतं, असं वाटत नाही की मुद्दा म्हणून केलं. एक स्वॅग आहे, एक ॲटिट्यूड आहे, लोकांना त्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन पाहिजे ना. तुम्ही जेव्हा दबंगचं गाणं बघता तर बेल्ट हलवतं किंवा शर्ट हलवतं किंवा काहीतरी एक ॲटिट्यूड असतो जे तुम्ही देता. तर ह्यानंतर पाठीमागच्या खिशात ग्लास घालून चेअर्स करणारा एकमेव गाणं आणि पहिलं गाणं, याच्यानंतर होतील तर होतील पण हे पहिलं गाणं की पाठीमागच्या ह्याच्या तुम्ही चेअर्स केलं. ग्लास फुटण्याच्या अपेक्षा पॅन्ट ग्लास काय आमची पॅन्ट ओली काय हो. अरे गाणं दिलं ब्लू ड्रायनी वाळून वाळून काय तुम्हाला सांगू, नंतर सांगतो कोपऱ्यात. माझा प्रश्न असा होता की सध्या अशी चर्चा चालली आहे साऊथचे सिनेमे विरुद्ध बॉलिवूडचे सिनेमे, किंवा एकंदरीतच याच्यामध्ये मराठी पण कुठेतरी कंटेंट वाईज फार स्ट्रॉंग आहे पण बॉलिवूड मागे पडते असं बोललं जातं. मराठी कंटेंट वाईज स्ट्रॉंग म्हणजे कंटेंट किंवा विषय हाताळणं जे असतं मराठीचं ते बॉलिवूडचा तोचतोचपणा होतोय अशा पद्धतीची एक तक्रार आहे, किंवा त्यामुळे चित्रपट चालत नाही असं म्हणतात. पण या सगळ्या किंवा मराठी साईडला ठेवूया, पण साऊथ विरुद्ध बॉलिवूड हे जे सगळा गोंधळ चाललाय सध्या, हा गोंधळ आपणच करतोय. साऊथ विरुद्ध बॉलिवूड म्हणजे हा डिवाइड आपणच करतो ना, हा डिवाइड झाला ना. आपण द फॅक्ट दॅट तुम्ही झाला बॉलिवूड शब्द नाव दिलंय, करेक्ट आहे, म्हणजे हॉलिवूडला जोडून बॉलिवूड दिलं. तुम्ही हिंदी चित्रपट इंडस्ट्री म्हणताय का? तर नाही, तुम्ही स्वतःच तुम्ही का इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणताय? तुम्ही नाही, तुम्ही स्वतःच त्याला बॉलिवूड नाव दिलं, करेक्ट. ते ठीक आहे, तो विषय वेगळा, त्याच्यावर वेगळी चर्चा होईल. पण आपण जेव्हा म्हणतो डिवाइड की बॉलिवूडचे चालत नाहीत साऊथचे चालत आहेत, आणि ते चाललेच पाहिजेत, मी असं म्हणत नाही की चालत नाही आहेत. आणि कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक चित्रपट चालतोच असा नाही. आपण हिंदी चित्रपटसृष्टीत वर्षाला 250 चित्रपट हमकास 220 350 जे असते ते करतो, कारण त्यातले चाललेले 7-8 तुम्हाला आठवतील. तुम्हाला साऊथमधले तेलुगूचे 250 चित्रपट आणि तामिळचे 250 चित्रपट माहीत आहेत का? चाललेले किती माहीत आहेत तुम्हाला? 7-8. म्हणजे त्यांच्याकडे जे चित्रपट चाललेत त्याची तुम्ही दक्षता घेतलेली आहे, ते तुम्हाला माहिती आहे ते चाललेत, ते चाललेच पाहिजे. असं नाही आहे की नाही चालले पाहिजेत, ते चालतात, आपले पण चालतात. पण आपली चर्चा न चालणाऱ्या चित्रपटाबद्दल असते, त्यांच्या न चालणाऱ्या चित्रपटाबद्दल आपण चर्चा करत नाही होतो, करेक्ट आहे. मी म्हणत नाही की हा डिवाइड असणं गरजेचं आहे किंवा आपण पाहायला पाहिजे. आपण कसं पाहायला पाहिजे की आता इनफॅक्ट इट्स अ ग्रेट मोमेंटम की आपण आपल्या भागाला सोडून ओव्हरऑल विचार करतोय की आपल्याला कंतारा पाहायचा आहे, आपल्याला RRR पाहायचा आहे. कारण दृश्यम चित्रपट 3 लँग्वेजमध्ये झाला होता यापूर्वी, हे 3 लँग्वेजेस होते OTT वरती, तरी पण हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्रात एवढा चालला हा चित्रपट दृश्यम 2, 225 कोटी 250 कोटीपर्यंत ह्याचा धंदा होणार आहे. हा काने हा अपवाद आहे का? आपण जेव्हा हा साऊथचाच रिमेक आहे ना, पण का बघायला गेले लोक? कारण काय, ते कॉन्टेंट महत्वाचं आहे, तिथे चांगलं झालं म्हणून आपण बनू नये का? ओरिजिनल बनतायत तर बनतायत ना, बरेचसे चित्रपट ओरिजिनल आहेत, ते चालतायत, ते बनतायत, ते झालंच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की हिंदी चित्रपटात होत नाही आहे आणि इतर काही हो, आपल्याला आपण काय कॉन्टेंट बनवतो त्याच्यावर विचार करण्याचं नक्कीच गरज आहे, नक्कीच गरज आहे, त्यात दुमत नाही. आणि त्यातल्या त्यात मराठीत तर आपल्याला अजून विचार करायची गरज आहे. कारण काय, फक्त कॉन्टेंट आपलं हे चांगलं की आपल्यात एवढे चांगले मेकर्स आहेत, ते एवढे चांगले चांगले सिनेमा बनवतात, जे फेस्टिवलला जातात, जे ऑस्करला जातात, ते तर झालंच पाहिजे. पण कुठलीही इंडस्ट्री कॉमर्स शिवाय चालत नाही, कुठलीही. आता हा पेपर घ्या, ह्याचं जर खप नसेल तर कसं चालणार आहे पेपर? जर खप वाढला तर तुम्ही अजून डिजिटल मीडिया ह्याच्यामध्ये करणार, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये. ऑटोमोबाईल इंडस्ट्री जर लोकांनी जर गाड्याच घेणं बंद केलं तर इंडस्ट्री बंद पडणार.
यू हॅव टू स्टार्ट इनोव्हेटिंग. तसंच मराठीमध्ये पण जोपर्यंत आपल्या चित्रपटाला कॉमर्सचा साथ लाभत नाही, आपल्याला वाटतं, आपल्याला पण वाटेल ना की मराठीत सुद्धा एक बाहुबलीसारखा चित्रपट व्हावा किंवा आर आर सारखा मराठी भाषेतला चित्रपट का त्या स्केलला होत नाही, तो होत नाही कारण काय, तेवढं इन्व्हेस्ट करून आपले चित्रपट समजा ठीक आहे, एक काळ होता नक्कीच होता, मी म्हणतो की दुनियादारी 25 कोटी केला, नंतर टाईमपासनी 30 केला, लयभारिणी 40 केला, नटसम्राटनी 50 केला, सैराटनी 100 केला, त्यानंतर ते मोमेंटम आपण कुठंतरी हरवलं. त्या दोष आम्ही फिल्म मेकर्स म्हणत की आम्ही बहुतेक कॉन्टेंट घेऊ शकलो नाही, आणि तोपर्यंत मराठी भाषिक जे प्रेक्षक आहेत ते हिंदीकडे सरकले. ते असं नव्हतं की अरे मराठीला आपण अजून जाऊन बघू, अजून सपोर्ट करत, असं नव्हतं. ते ह्यात प्रेक्षकांचा दोष नाही, वी हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, वी हॅव टू कम विथ बेटर कॉन्टेंट. पण जेव्हा केव्हा एखादं कॉन्टेंट चांगलं येत राहील तेव्हा सपोर्ट केलं तर मग काय ती इंडस्ट्री वाढत राहील, नाहीतर आपण काय मर्यादा तेवढ्याच आहेत की तेवढ्या छोट्या बजेटमध्ये तुम्ही बाहुबली नाही बनू शकत. मग तुम्हाला जे जमतं ते बेस्ट करायचं आणि होपफुली स्लोली स्लोली वी डेव्हलप दिस इंडस्ट्री इन टू समथिंग बिगर. आणि मला वाटतं की सातत्याने सगळ्यांनी येऊन त्यात काम केलं पाहिजे. आमची चर्चा बऱ्याच वेळा होती इतर मेकर्स बरोबर, आणि आम्हाला वाटतं की खरं आपण सगळ्यांनी मिळून हे पुढे घेऊन जायला पाहिजे. मला तर वाटते ऍक्च्युली हे डिवाइडच रॉंग आहे. हे इंडियन फिल्म इंडस्ट्री वी शुड कॉल इट. आपण आपल्याला एवढं चांगलं वाटते यु नो टू एम्ब्रेस डिफरंट ट्रेडिशन्स डिफरंट कल्चर, तर इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे तर आपण सगळं सोबतच काम करू शकते. आणि आय फील की आता ते चालू आहे की साऊथचा लोक इकडे करते आपण तिकडे. मी तर फर्स्ट म्हणजे 10 वर्षा अगोदरच चालू केले, पण हे चांगलं आहे कारण लाईक ॲक्टर्स जे आहे त्यांचं क्राफ्ट इकडे पण आणू शकते, आपण तिकडे पण करू शकते. दॅट तसंच मला वाटते की देर बी बेटर कॉन्टेंट देर बी. आता आलिया भट हॅज गॉन टू हॉलिवूड, म्हणजे ते इट्स अ बिग थिंग फॉर इंडियन्स. देर बी मोर ॲक्टर्स हुल गो. सिमिलरली इफ इन आर इंडस्ट्री आपण असं ठेवते ना तर खूप छोटं होतं. जेवढं मोठं करू शकते दॅट्स दी ओनली वे फिल्म विल गेट बेटर, कॉमर्स विल गेट बेटर आय फील. तुम्ही 5 भाषांमध्ये काम केले, हा मराठी भाषेत 6 भाषा पकडून म्हणजे तुम्ही असं चित्रपटांमध्ये काम केले. मराठी भाषेबद्दल एक जर सांगायचं असेल, प्रत्येक भाषेची एक वेगळी शैली असते, तर तुम्ही मराठीबद्दल काय सांगा? ॲक्च्युली जेव्हा पण मी इंडस्ट्रीमध्ये गेले म्हणजे समजा तेलुगूचं आहे, मी ते जे मुली आहे म्हणजे तिकडचं जे यु नो गर्ल द गर्ल ची प्ले म्हणजे तिकडे. आता मी तुम्हाला एक सांगते की साऊथमध्ये काला बिंदी लावते सगळं मुली काळा, पण मराठीमध्ये मरून बिंदी लावते. तर ते थोडं थोडं जे फरक आहे ना, इट्स व्हेरी स्पेशल. आणि जेव्हा मला रितेशने ऑफर केले चित्रपट मला खूप बरं वाटलं कारण मी घरात एक मराठी मुलगी आहे तर आय नो दॅट. म्हणजे साऊथमध्ये मला आय हॅड टू लर्न दॅट. पण आता वटपौर्णिमा किंवा दिवाळीचा फर्स्ट पाणी ते सगळं मला माहीत आहे कारण वी हॅव बीन डुईंग इट फॉर. सो यू कॅन गेट इन्वॉल्व्ड इवन मोर ॲज अ कॅरेक्टर. तर I really enjoyed playing this small thing kaaran mala vatla ki he maza gharchaach kahani aahe, you know I can play it according to what I do at home. सर आत्ता गाण्यांचा विषय सुरू होता, मी पुन्हा वेडकडे आणते तुम्हाला. अजय अतुल यांचं संगीत आहे आणि दोन्ही गाणी जी रिलीज झाली आहेत ती खूप हिट झाली आहेत. तर या चित्रपटाचं म्युझिक करताना ॲज अ डायरेक्टर तुमच्या मनात काय विचार होता आणि ह्यावरती किती मेहनत घ्यायला लागली आहे? नाही कसं आहे की मेहनत तर प्रत्येक गोष्टीत घ्यावीच लागते. संगीतावर पण प्रचंड मेहनत अजय अतुल बाऊंनी घेतली आणि तेवढीच मेहनत. कसं आहे आणि सब्जेक्ट तुमचं, तुमची गोष्ट काय, तुम्हाला काय सांगायचं आहे. ह्या चित्रपटाने फक्त एक लिपसिंग गाणं आहे वेड लावलं जे सलमान भाऊन बरोबर आहे, जे दोघं लिप, बाकीची कुठली गाणी लिपसिंग नाही आहेत, ही नॉन लिपसिंग गाणी आहेत. आणि त्याचं कारण हे आहे की ते स्क्रीनप्लेला पुढे घेऊन जाणारी गाणी आहेत, ते स्टोरीला पुढे घेऊन जाणारी गाणी, ते फील करायची गाणी आहेत. तुमच्या मनात जी हुरहुर आहे ते तुम्हाला चित्रपट पाहताना ते जाणवेल त्या कॅरेक्टर्समध्ये. बेसुरी जर गाणं तुम्ही पाहिलं असेल
तर ते शाळेतलं प्रेम, ते तिच्या मनात काय चाललंय, दॅट सॉन्ग इज प्लेईंग इन अ हेड अँड शी इज फिलिंग इट. तसंच वेड तुझा पण युफोरिया आहे, ते दोघं एकमेकांकडे बघतायत, पण त्या दोघांच्या मनात जो गोंधळ चाललाय, जो रश आहे, तो त्या गाण्यात तुम्हाला पाहायला मिळतो. तसंच उद्या गाणं येणार आहे सुख कळले, ह्या चित्रपटाचं सोल जर कुठलं गाणं असेल तर सुख कळले आहे. की ज्या श्रावणी, जिला आयुष्यात कधीच वाटलं नाही की हे शक्य आहे, काही काही गोष्टी तिच्या अवतीभोवती घडतात, तिला वाटतं की खरंच आपण जे स्वप्न पाहतो ते पूर्ण होत आहे का, आणि ती म्हणते की आज मला सुख म्हणजे आज काय असतं ते कळलं. आणि एवढं ब्युटिफुली अजय अतुल यांनी त्याचं संगीत केलं आहे किंवा ते लिहिलेलं आहे, आणि श्रेया घोषाल यांनी सुंदर पद्धतीने ते गायलं पण आहे. बरोबर आहे, प्रश्न बरोबरच आहे की त्यावेळेस दोन विचार होते आणि दोन महिनाभर आम्ही विचार करत होते, एक सिक्वन्स होता आमचा शाळेतला, तर आणि तो एका गाण्यात येत होता, आम्ही त्याच्या पुढच्या पाठीमध्ये सगळे सिक्वन्स आम्ही करून झालं होतं. आणि आम्ही नंतर ठरवलं की आता हे जे शाळेतले आहे ते पोर्शन जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण नवीन लोकांवर करावं का त्या वयातल्याच, पण ते सिक्वेन्स आम्ही एडिट करून पाहत होतो तिथं करायचं, तर आम्हाला कळलं की ते थोडं ब्रेक होतं, थोडं जर्क येतो, ते तो फ्लोमध्ये दिसत नाही. आणि म्हणजे काही लोकांना जर असं वाटत असेल की अरे ह्यांनी शाळेच्या भूमिका करतात, तर तो जर्क ह्या जर्कपेक्षा कमी होता विचार करताना. मग आम्ही बऱ्याच वेळा विचार करून केले की नाही चला आपण हे असं करूया, आणि मला वाटतं की त्या गाण्याचं जसं आम्ही शूट केलं आहे त्याच्यामध्ये तसं करायचा आम्ही प्रयत्न केला, पण ते हार्डली जेवढं गाण्यात एक एक मिनिटाचं त्या चित्रपटामध्ये आहे, असं नाही की संपूर्ण चित्रपट त्या ह्याच्यात केलं आहे. हो म्हणजे काय शाळेत कसं असतं की शाळेतले कपडे शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदा घातले मी, तर असं त्याच्या 10 दिवस अगोदर आम्ही कम्प्लीट डायटवरती होतो, काय करायचं काय नाही, स्किन केअर हे सगळं, त्या सगळ्या गोष्टी तर कराव्या लागतातच, त्या केल्या आणि वी आर हॅपी विथ द रिझल्ट. ह्या चित्रपटात अशोक सराफ म्हणजे अशोक मामाही आहेत आपल्याबरोबर, तर मग त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा गेलात की आम्हाला हा चित्रपट करायचा, तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सल्ले काय दिले? नाही खरं म्हणजे त्यांची रिॲक्शन ही म्हणजे माझी तशी त्यांची जास्त चांगली ओळख नव्हती, मी एकदा भेटलो होतो त्यांना एक दोन वेळेस आणि त्यांच्या कधी काम करण्याचं मला सौभाग्य पण प्राप्त झालं नव्हतं, तर मला कुठेतरी वाटत होतं की याचं ॲक्टर मला त्यांच्यावर काम करायचं आहे, आणि डिरेक्टर म्हणून एक रोल होता आणि तो रोल असा होता की मला वाटलं की जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ते ह्या चित्रपटाला आणि त्या रोलला एका लेवलला घेऊन जातील, म्हणजे त्यांनी जर हो ते म्हणाले तर इट विल बिकम व्हेरी स्पेशल फॉर द फिल्म. आणि त्यांना जेव्हा मी म्हणालो की मी डिरेक्ट करतोय, तू डिरेक्ट करतोयस? मग मी करतो. म्हणजे कधी हो ऐकवायला कधी आहे, पण मी करतो पिक्चर, तू पहिलं पाऊल उचलतोस, मला आवडेल तुझ्यावर काम करायला. आणि मला खरंच छान वाटलं की बाबा एवढा मोठा कलाकार महानायक मराठी इंडस्ट्रीचे, ते आपल्याला आपल्या फक्त शब्दावरती ओळख नसताना हो म्हणतात, एवढं त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला विश्वास दाखवला, दर्शवला. आणि त्यानंतर ते स्क्रिप्ट वाचले, त्यांनी म्हणले की पहिले ते झाले, ते म्हणले की हे सीन आहे मी करतो, मला फक्त त्यांचा एक शब्द आहे, माझा फक्त एकच किडा आहे, मला मी प्रश्न फार विचारतो. म्हणलं ठीक आहे, म्हणजे जेवढे प्रश्न विचारले तुम्ही विचारा, छोटे छोटे हे काय, आणि माझंच कॅरेक्टर आहे, मी इतर सगळ्यांचे पण विचारत राहीन. मी म्हणलं नो प्रॉब्लम, म्हणलं विचार आहे, आणि म्हणलं की तू जर मला कन्व्हिन्स केलं तर तू जे म्हणतोस ते मी करेन, जर मी तुला कन्व्हिन्स केलं तर तुला ते करावं लागेल, मी करेन. आय एम ओके विथ दॅट, आय एम ओके इफ यू कन्व्हिन्स मी, देन आय एम ओके ना. मला नेहमी वाटतं की फिल्म मेकिंग इज कोलॅबरेटिव्ह प्रोसेस, इट्स नॉट अ डिक्टेटोरियल प्रोसेस की मी जे म्हणतो तेच करू, तसं चित्रपट होत नाही.
काही लोकांना होत असं, माझ्या इथे होत नाही. फक्त एक शेवटचा प्रश्न की कालपासून एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होतो आहे की तुम्ही क्रिसमस सेलिब्रेशन करून बाहेर आलात आणि दोन्ही मुलं हात जोडून अगदी सुंदररित्या ते आदर, तो रिस्पेक्ट मीडियाप्रती असेल, इतर लोकांप्रती मिळ, ते खूप सुंदर चित्र आम्हाला पाहायला मिळतं, हे दरवेळी पाहायला मिळतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुमच्या मुलांनी ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्हाला कशाप्रकारे वेड लावलं आहे, कोणतं वेड लावलं आहे आणि दोघंही मराठी भाषा तुम्ही संवाद तुमचा मराठीमध्ये घरी असतो का? मी मराठीत करतो, माझ्या आई मराठीत बोलतात, ह्या मराठी आणि इंग्रजी दोन काय की आता आजची जनरेशन आहे, हे दोन तीन भाषा हे शिकत राहतात आणि आता उद्या काय भाषा होणार आहे सगळ्यांचे मिळून हे आपल्याला माहिती नसणार. तर भाषेचं दडपण मुलांवर टाकू नये, ॲज लॉंग ॲज देर एबल टू कम्युनिकेट अँड एक्सप्रेस ते शिकतील. सो दे लर्निंग सगळी भाषा ते शिकतात. हो, प्रेसला पाहून ते नमस्कार करतात, कारण एक दिवस ते त्यांनी मला विचारलं की आपण नमस्कार का करतो, किती फोटो का काढतात. मी म्हणालो की काय की तुमच्या तुमचे आई वडील हे जे काम करतात त्याच्यासाठी ते येऊन फोटो काढतात. तुम्ही मुलं असताना तुम्ही फोटो काढताय, तुमचेही फोटो काढले जातात, तुम्ही फक्त हात जोडून त्यांना थँक्यू म्हणताय की बाबा तुम्ही माझे फोटो काढताय त्याबद्दल आभार, कारण तुम्ही अजून असं काही अचीव्ह केलं नाही ज्याच्यामुळे तुमचे फोटो काढले जावत, तरी पण ते तुमचे फोटो काढतात. तर येस बाबा, ते म्हणलं की आय विल से थँक्यू, आम्ही थँक्यू म्हणतो तुला. तर ते नेहमी जाऊन नमस्कार करतात आणि काय की हे जर ह्या वयात शिकले आदर रिस्पेक्ट. मी माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगत होतं की आयुष्यात रिस्पेक्टपेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही आहे आणि तुम्हाला जर ती पाहिजे असेल कोणाकडून तर पहिलं द्यायला शिका, कारण तुम्ही जितकं द्याल तितकं जास्त तुम्हाला मिळेल आणि तो आदर तो रिस्पेक्ट हे ह्या वयातच शिकणं फार गरजेचं आहे. रिस्पेक्ट आणि कम्पॅशन की एखाद्या व्यक्तीबद्दल मनातून असं वाटणं की ठीक आहे बा ओके विचारणं कसा आहेस तू काय नाही, ह्या दोन गोष्टी तुम्ही घरात शिकू शकता, बाकीचं जग तुम्हाला शिकेल. तुम्ही डायरेक्टर झाला, त्यांच्यावरती बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारलाय की डिरेक्टर व्हायच्या आधी सुद्धा की प्रोड्यूस करणार का वगैरे. कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची कारकीर्द पाहतो की ग्रामपंचायतीचं सरपंच होणे ते मुख्यमंत्री होणे राज्याचं, म्हणजे इट्स अन एक्स्ट्रॉर्डनरी जर्नी. आणि सिनेमा जेव्हा बनवतो ना त्यांनी त्याच्यात 40 वर्ष घातली, ते 40 वर्ष तुम्हाला 2 तासात दाखवायचे, तुम्ही काय दाखवणार, कुठली गोष्ट दाखवणार, कुठली गोष्ट नाही दाखवणार, काय गोष्टी सिनेमॅटिक आहेत, काय गोष्टी काय आहे की चर्चेला काही गोष्टी जर चांगल्या वाटतात ते सिनेमॅटिक आहेत का नाही, ज्या सिनेमॅटिक चांगल्या वाटतात ते चर्चेला चांगले आहेत ह्याच्यात फार. आणि मी असं म्हणत नाही की हा विचार माझ्या मनात आला नव्हता, पण असंही म्हणत नाही की अरे माझ्या मनात विचार आहे मी नक्की एक दिवस याच्यावरती चित्रपट करणार आहे. मला वाटतं की ही फ्लोटिंग चर्चा नेहमी होते, पण असं काही ठाम नाही की मी म्हणजे वडिलांवरती चित्रपट करणारच आहे असंही नाही आणि कधीच करणार नाही असं पण नाही. मला वाटतं तो योग आणि तो वेळ आला नाही किंवा ती गोष्ट जमली नाही. जर काही जर झालं तर मग फ्युचरला काही सांगता येत नाही, आय डोंट नो. पण जर चित्रपट म्हणजे 2 तासात तुम्ही जे म्हणाला ते बरोबर आहे की 40 वर्षांचा प्रवास 2 तासात बसवा आणि फार कठीण आहे, पण आपल्याकडे आता ओटीटी माध्यम पण आहे, तिथे आपण वेबसिरीजच्या माध्यमातून पण, तर तसा काही विचार नाही, तसं काही विचार नाही. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वेळेसाठी खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच.